नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगलीतील कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मदनभाऊ पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। संस्थेचे अध्यक्ष भगवंतराव जोशी, उपाध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी सचिव अरुण सुतार, शाखाधिकारी नितीन कोतळे, संदीप कदम, राकेश पाटील, राजू खेर, संजय कोळी, पांडुरंग गावडे, दिलीप सुतार आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रतापराव चव्हाण म्हणाले, मदनभाऊ नावाचा सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर आदरयुक्त दबदबा होता। धुरंधर राजकारणी म्हणून मदनभाऊंची ओळख होती। सांगली महापालिका झाल्यानंतर जिल्ह्याच्या इतिहासात दीर्घकाळ एक हाती सत्ता मदनभाऊंनी मिळवली होती, असे मत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले। आमचे नेते स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांची 59वी जयंती कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्था व कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्था यांच्या सहभागाने संस्थेच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली। त्यावेळी उपाध्यक्ष प्रतापराव चव्हाण, सचिव अरुण सुतार, इतर सभासद हजर होते व भाऊंच्या प्रतिमेला आम्ही अभिवादन केले।